तर उद्धव ठाकरेंची सभा होते आहे आणि या सभेबाबत युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी नेमकं काय म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचं प्रतिनिधी गणेश कवडे यांनी. आपल्यासोबत वरुण सरदेसाई जी. वरुण सरदेसाई जी, ज्या पद्धतीने सगळी तयारी केलेली आहे, किती प्रमाणामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी येण्याची संभावना आहे? आज संपूर्ण देशाला उद्धव साहेब काय मार्गदर्शन करतात याची एक सगळ्याच देशवासी आतुर झालेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता की शिवसेनेच्या अनेक विराट सभा इतिहासात झाल्या, पण त्याच्यातल्या सर्वात विराट जरी मला नक्की सांगता येणार नाही, तरी सर्वात ज्या टॉप 5 विराट सभा होत्या त्यातली आज एक नक्की होईल. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिली एक सभा आहे, कारण की कोविड होता, कोविडमुळे सभा घेता आल्या नाही, त्यामुळे कशा पद्धतीची उत्तरं सगळे विरोधकांना दिली जाणार आहेत? नाही, नक्कीच आज आपण पाहू शकता की देशभरातून शिवसैनिक तर या सभेसाठी आतुर झालेच आहेत, पण त्याचसोबत उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने काम केलंय, ज्या पद्धतीने सातत्याने त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे, हे सगळं पाहता सामान्य नागरिक देखील खूप मोठ्या संख्येने आज ही सभा ऐकायला येतील आणि म्हणून आम्ही त्यांच्या देखील आसनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. उद्धव साहेबांनी महाराष्ट्र हा अनेक वेळेला पिंजून काढलेला आहे. आज ज्याची सुरुवात आम्ही मुंबईपासून करतोय, पुढच्या महिन्यात संभाजीनगरला देखील उद्धव साहेबांची अशीच अतिविराट जाहीर सभा होणार आहे आणि येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ते स्वतः पिंजून काढतील, त्यांच्यासोबत सगळे शिवसैनिक देखील उपस्थित असतील. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24